हॅलो, गुड मॉर्निंग एवरीवन। मॅथ्स पार्ट टूचा आज आपण फर्स्ट चॅप्टर चालू करत आहोत, कॉम्प्लेक्स नंबर। कॉम्प्लेक्स नंबर पाहण्याआधी आपण समजून घेऊयात इमॅजिनरी नंबर काय असतो। नंबरचे दोन टाईप्स आहेत, मेन नंबरचे दोन टाईप्स आहेत, एक आहे रिअल नंबर आणि दुसरा आहे इमॅजिनरी नंबर। रिअल नंबरचे परत दोन टाईप्स, रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर। रॅशनल नंबर म्हणजे त्याच्यामध्ये इंटिजर येणार, त्याच्यामध्ये नॅचरल नंबर येणार, त्याच्यामध्ये होल नंबर येणार, जे काय असेल ते रॅशनल नंबर। इरॅशनल नंबर म्हणजे असा नंबर, सपोज मी जर रूटमध्ये टू लिहिलं तर टूची व्हॅल्यू, रूट टूची व्हॅल्यू 1.41 आपण अशी लिहितो, पण ती 1.41 एवढी मर्यादित नाही आहे, ती पुढे कंटिन्युअसली येतच राहते। किंवा पायची व्हॅल्यू 3.14 नाही आहे, पुढे कंटिन्युअसली डिजिट येतच राहतात, मग अशा नंबरला आपण इरॅशनल नंबर म्हणतो। मग राहिला नंबरचा दुसरा पार्ट, कोणता? इमॅजिनरी नंबर। इमॅजिनरी नंबर रूट टू, पण तो टू मायनस आहे, रूटमध्ये मायनस टू हा इमॅजिनरी नंबर आहे। म्हणजे रूटमध्ये जर काही मायनस असेल तर तो जो नंबर असतो दॅट इज कॉल्ड ॲज इमॅजिनरी नंबर। मग ह्या रूट टूला मी असं लिहू शकतो, रूट टू इंटू रूटमध्ये मायनस वन। मायनस रूट टूला मी असं लिहिलं, रूट टू इंटू रूटमध्ये मायनस वन। मग हा मायनस वन, रूटमध्ये मायनस वन असतो ना, त्यालाच म्हणतो मी आय इमॅजिनरी पार्ट्स। मग आय म्हणजे काय? आय म्हणजे रूटमध्ये मायनस वन। ह्या मायनस रूट टूला मी कसं लिहिलं, रूट टू इंटू रूटमध्ये मायनस वन, मायनस रूटमध्ये मायनस वन म्हणजेच आय। म्हणजेच रूट मायनस टूलाच मी कसं लिहू शकतो, रूट टू इंटू आय। जर असा जर नंबर असेल एखादा रूटमध्ये 9i, मायनस 9i, तर याला मी कसं लिहू शकतो, रूटमध्ये 9 इंटू रूटमध्ये मायनस वन, आय नाही सॉरी मायनस 9। एक असा नंबर आहे रूटमध्ये मायनस 9, तर त्या रूटमध्ये मायनस 9ला मी कसं लिहू शकतो, रूटमध्ये 9 इंटू रूटमध्ये मायनस 1 म्हणजेच रूटमध्ये मायनस 9। मग रूट 9 हा जो पार्ट्स असतो त्यालाच म्हणतो आपण आय। आय म्हणजेच काय? रूटमध्ये मायनस 1। मग हा जो नंबर आहे ना त्याला आपण म्हणतो इमॅजिनरी नंबर। रूटमध्ये जर मायनसमध्ये एखादा नंबर असेल तर तो जो नंबर असतो दॅट इज कॉल्ड ॲज इमॅजिनरी नंबर। ओके, ठीक आहे। इमॅजिनरी नंबर म्हणजे काय आपण ते पाहिलं, आत्ता आपल्याला पाहायचं आहे कॉम्प्लेक्स नंबर, कारण आपल्या चॅप्टरचं नावच आहे कॉम्प्लेक्स नंबर। मग कॉम्प्लेक्स नंबर झेड इज इक्वल ए प्लस बी आय, असा नंबर जो ए प्लस बी आय या फॉर्मॅटमध्ये असतो त्याला म्हणतो मी कॉम्प्लेक्स नंबर। म्हणजे एक जर एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर 2+3i हा जो नंबर आहे ना याला मी म्हणणार कॉम्प्लेक्स नंबर। ठीक आहे, 2+3i हा कॉम्प्लेक्स नंबर आहे। हिथं ए अँड बी हे काय असणार आहे, रिअल नंबर असणार आहे, आणि हा जो आय असणार आहे हा आय काय असणार, रूटमध्ये मायनस वन। मग ह्या 2+3i ए झाला 2 आणि बी झाला 3, मग हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे। दुसरे कॉम्प्लेक्स नंबरचं एक्झाम्पल 5-3i, हा आहे आपल्या कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे, a+bi। मग ह्याच्यामध्ये ए झाला 5 झाला आणि बी झाला -3, मग हा पण आपला एक काय कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि हा पण कॉम्प्लेक्स नंबर आहे। मी जर नुसतं असं लिहिलं 2i, तर हा पण एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, कारण ह्याच्यावर मी असा लिहू शकतो 0+2i, ह्याच्यामध्ये ए 0 असणार आणि बी 2 असणार। ठीक आहे, मग कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्मॅट काय आहे, a+bi या फॉर्मॅटमध्ये जो नंबर असतो दॅट इज कॉल्ड ॲज कॉम्प्लेक्स नंबर। मग आपण आता कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन लिहूयात। कॉम्प्लेक्स नंबर, द नंबर ऑफ द फॉर्म
ए प्लस बी आई एखादा नंबर ए प्लस बी आई या फॉर्मैट मध्ये असेल तर दैट इज कॉल्ड एज कॉम्प्लेक्स नंबर, नंबर ऑफ द फॉर्म ए प्लस बी आई. फेयर ए बी बिलोंग्स टू आर, आर म्हणजे रियल नंबर, ते काय असणार आहे रियल नंबर. अँड आई, आय म्हणजेच काय असणार रूट मध्ये मायनस वन, म्हणजेच आय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस वन. आय इज इक्वल टू रूट मध्ये मायनस वन, तर आय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस वन. कॉल्ड एज कॉम्प्लेक्स नंबर अँड विच इज डिनोटेड बाय, डिनोटेड बाय झेड इज इक्वल टू ए प्लस बी आय. कॉम्प्लेक्स नंबर डिनोट कशाने करतो, झेड इज इक्वल टू ए प्लस बी आय ने. ही झाली आपली साधी सिंपल डेफिनेशन कॉम्प्लेक्स नंबरची. द नंबर ऑफ द फॉर्म ए प्लस बी आय, फिर ए अँड बी बिलोंग्स टू रियल नंबर अँड आय इज इक्वल टू रूट मध्ये मायनस वन, आय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस वन, कॉल्ड एज कॉम्प्लेक्स नंबर डिनोटेड बाय झेड इज इक्वल टू ए प्लस बी आय. आता एखादा जर मी कॉम्प्लेक्स नंबर घेतला ना झेड इज इक्वल टू ए प्लस बी आय, ह्याच्यामध्ये हा जो पार्ट असतो ना तो रियल पार्ट असतो, म्हणजे रियल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज इक्वल टू ए. हा जो पार्ट असतो कॉल्ड एज रियल पार्ट. अँड हा जो बी असणार आहे ना त्याला इमॅजिनरी पार्ट्स म्हणतो. मग इमॅजिनरी पार्ट्स ऑफ कॉम्प्लेक्स नंबर झेड इज इक्वल टू बी, रियल पार्ट्स ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इट्स ए आणि इमॅजिनरी पार्ट्स ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बी. म्हणजे मी जर असा एक कॉम्प्लेक्स नंबर लिहिला झेड इज इक्वल टू टू मायनस थ्री आय, तर ह्याच्यातला रियल पार्ट्स म्हणजे झेड म्हणजे रियल पार्ट्स ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजेच ए विच इज इक्वल टू टू आणि इमॅजिनरी पार्ट्स ऑफ कॉम्प्लेक्स नंबर झेड म्हणजेच बी इज इक्वल टू मायनस थ्री. अंडरस्टँड? ठीक आहे. कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय ते आत्ता आपण पाहिलं. व्हॉट इज मीन बाय कॉम्प्लेक्स नंबर, कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन, त्याच्यामधला रिअल पार्ट्स असेल, त्याच्यामधला इमॅजिनरी पार्ट्स असेल, हे आत्ता आपण पाहिलं. पुढे आपण पाहूयात नेक्स्ट पॉइंट आहे अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मग त्याच्यामध्ये आहे इक्वॅलिटी, इक्वॅलिटी सेकंड आहे एक इक्वॅलिटी, सेकंड ॲडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, थर्ड सबट्रॅक्शन, फोर्थ मल्टिप्लिकेशन. ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला हे सगळे ऑपरेशन करायचे आहेत. इक्वॅलिटी असेल, ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल. मग इक्वॅलिटी म्हणजे काय, एखादा कॉम्प्लेक्स नंबर दिला आहे झेड इज इक्वल टू टू प्लस थ्री आय, ठीक आहे. मग याची जर मी कंपॅरिझन केली ए प्लस बी आय शी जर कंपॅरिझन केली तर टू प्लस थ्री आय इज इक्वल टू ए प्लस बी आय, तर रियल पार्ट्स रियल पार्टशी कंपेअर केला म्हणजेच ए इज इक्वल टू टू आणि बी इज इक्वल टू थ्री. म्हणजे हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि हा कॉम्प्लेक्स नंबर आहे पण हा कशाच्या फॉर्मॅटमध्ये, कॉन्स्टंटच्या फॉर्मॅटमध्ये ए आणि बी. तर त्यांना मी जर इक्वल केले तर रियल पार्ट्स रियल पार्ट्सशी इक्वल केला म्हणजे ए इज इक्वल टू टू आणि बी इज इक्वल टू थ्री, इमॅजिनरी पार्ट्स इमॅजिनरी पार्ट्सशी इक्वल केला, याला म्हणतो इक्वॅलिटी. ॲडिशन म्हणजे एखादा कॉम्प्लेक्स नंबर आहे झेड इज इक्वल टू टू मायनस थ्री आय आणि दुसरा आहे झेड इज इक्वल टू फाईव्ह मायनस फाईव्ह प्लस टू आय, हे दोन कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि तुम्हाला याची जर ॲडिशन करायला सांगितली तर आपण ॲडिशन अशी करणार टू मायनस थ्री आय प्लस फाईव्ह प्लस टू आय, म्हणजेच टू मायनस थ्री आय प्लस फाईव्ह प्लस टू आय. ॲडिशन करताना रिअल पार्टशी रिअल पार्टशी ॲडिशन करायची म्हणजेच टू प्लस फाईव्ह, टू प्लस फाईव्ह म्हणजेच सेवन,
इमेजिनरी पार्ट ची इमेजिनरी पार्ट ची एडिशन करायची म्हणजेच माइनस थ्री आई प्लस टू आई म्हणजेच आई। ठीक है, सेम सब्ट्रैक्शन, एखादा कॉम्प्लेक्स नंबर है कोणता, टू आई माइनस प्लस फोर, फोर असं लिहूया फोर प्लस टू आई। दुसरा कॉम्प्लेक्स नंबर है झेड इज इक्वल टू सिक्स माइनस आई, सब्ट्रैक्शन कराएगी तर मी काय करतो फोर प्लस टू आई माइनस सिक्स माइनस आई, दोन टर्म है त्यामुळे ब्रैकेट टाकला, ब्रैकेट ओपन केला, आपले साइन चेंज म्हणजे फोर प्लस टू आई माइनस सिक्स प्लस आई, मग फोर माइनस सिक्स माइनस टू, रियल पार्ट्स रियल पार्टशी कंपेयर केला, ऐड के सब्ट्रैक्ट केला, फोर माइनस सिक्स माइनस टू, टू आई प्लस आई प्लस थ्री आई, मग ही झाली याची सब्ट्रैक्शन। मल्टीप्लिकेशन पाहण्याआधी आपण स्केलर मल्टीप्लिकेशन पाहूयात, स्केलर मल्टीप्लिकेशन, स्केलर मल्टीप्लिकेशन, स्केलर मल्टीप्लिकेशन म्हणजे एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरला मी जर एखाद्या स्केलरनी म्हणजे नंबरनी जर मल्टीप्लाय केलं तर काय होतो, मग एखादा कॉम्प्लेक्स नंबर आहे काय 2 प्लस थ्री आई, याला जर मी मल्टीप्लाय केलं 2 ने तर तो कॉम्प्लेक्स नंबर काय होणार, 2 2 चा 4 प्लस सिक्स आई, म्हणजे तो कॉम्प्लेक्स नंबरला एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरला मी जर एखाद्या स्केलरनी मल्टीप्लाय केलं तर त्या कॉम्प्लेक्स नंबरचा रियल पार्ट्स आणि इमॅजिनरी पार्ट्स त्या टाइम्सने वाढतो, ज्याने त्याला मल्टीप्लाय केले 2 ने केलं तर 2 2 चा 4 आणि 2 ने केलं तर 2 3 चा 6 आई, हे झालं स्केलर मल्टीप्लिकेशन। पुढे आहे कॉन्जुगेट कॉम्प्लेक्स नंबर, म्हणजे एखादा जर कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला दिलाय 2 प्लस 3 आई तर याचा कॉन्जुगेट, कॉन्जुगेट म्हणजे त्या रियल त्या कॉम्प्लेक्समध्ये जो इमॅजिनरी पार्ट्स आहे त्याचे साईन चेंज करायचे, मग 2 प्लस 3 आई याचा कॉन्जुगेट असणार 2 मायनस 3 आई। सेकंड असं जर एक्झाम्पल असेल 2 आई मायनस 3 तर याचा कॉन्जुगेट असणार आहे जो इमॅजिनरी पार्ट्स आहे त्याचं साईन चेंज करायचं, 2 आयचं साईन मायनस 2 आई आणि मायनस 3 ॲज इट इज, नुसता असाच आहे 3 आई तर याचा कॉन्जुगेट असणार आहे मायनस 3 आई। ओके, कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे एखादा जर कॉम्प्लेक्स नंबर दिला असेल तर त्याचा कॉन्जुगेट म्हणजेच त्याचं साईन त्याच्या त्या कॉम्प्लेक्स नंबरच्या इमॅजिनरी पार्टचं साईन चेंज करणार आपण। मल्टिप्लिकेशन, एखादा कॉम्प्लेक्स नंबर आहे 2 प्लस 3 आय, याला मल्टीप्लाय करूयात, कशाने मल्टीप्लाय करूयात, 3 मायनस 4 आयने मल्टीप्लाय करूयात, मल्टीप्लाय कसं करणार कॉम्प्लेक्स नंबरमध्ये, या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला मल्टीप्लाय करणार म्हणजेच 2 ने 3 ला केलं, 2 3 चा 6, 2 ने मायनस 4 आयला केलं मायनस म्हणजेच मायनस 8 आय, 3 आय इंटू 3 प्लस 9 आय, 3 आय इंटू मायनस 4 आय, 3 4 चा प्लस मायनस मायनस 3 4 चा 12 आणि आय स्क्वेअर, आय इंटू आय आय स्क्वेअर, पहिल्यांदा 2 ने ह्या ब्रॅकेटला मल्टीप्लाय केलं 2 3 चा 6, 2 इंटू मायनस 4 मायनस 8 आय, 3 इंटू 3 9 आय आणि 3 3 चा 3 4 चा 12 आय इंटू आय आय स्क्वेअर। पण आपल्याला माहिती आहे आय इज इक्वल टू रूटमध्ये मायनस 1, मग आय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 1, मग इथं काय करतो 6 मायनस 8 आय प्लस 9 आय मायनस 12 आय स्क्वेअर म्हणजेच मायनस 1, मग 6 मायनस 8 आय प्लस 9 आय मायनस मायनस प्लस 12, मग 6 प्लस 12 18 मायनस 8 आय प्लस 9 आय प्लस आय, अशा पद्धतीने आपण मल्टिप्लिकेशन करतो कॉम्प्लेक्स नंबरचं। पण जर मल्टिप्लिकेशन केलं मी कुणाचं, कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याच्या कॉन्जुगेटचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर होतं काय, पहा कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याच्या कॉन्जुगेटचं मल्टिप्लिकेशन करतो म्हणजेच 2 प्लस आय याचा कॉन्जुगेट काय 2 मायनस आय, इमॅजिनरी पार्टचं साईन चेंज होणार रब करतो, तर याचं मल्टिप्लिकेशन केल्यावर काय होतं 2 2 चा 4
2 इंटू माइनस आई माइनस टू आई, आई इंटू टू प्लस टू आई, आई इंटू माइनस आई माइनस आई स्क्वेर प्लस माइनस माइनस आई इंटू आई आई स्क्वेर। मग माइनस टू आई प्लस टू आई कैंसल, फोर माइनस आई स्क्वेर म्हणजे काय माइनस वन। हा माइनस वन कसा आला, कारण आपल्याला माहिती आहे आई इज इक्वल रूट मध्ये माइनस वन, मग आई स्क्वेर म्हणजेच माइनस वन। मग माइनस माइनस प्लस, फोर प्लस वन इज इक्वल फाइव। जर एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरचं आणि त्याच्या कॉन्ज्युगेटचं जर एकमेकाशी मल्टिप्लिकेशन केलं तर येणारा नंबर रियल नंबर असतो। हा फाईव्ह काय आहे, रियल नंबर। एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरचं आणि त्याच्या कॉन्ज्युगेटचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर येणारा नंबर हा रियल नंबर मिळतो, हे लक्षात ठेवा। ओके, नेक्स्ट पॉइंट आहे पॉवर ऑफ आई, पॉवर ऑफ आई, पॉवर ऑफ आई, आईची पॉवर। यू शुड नो आय इज इक्वल टू रूट मध्ये मायनस वन, आय इज इक्वल टू रूट मध्ये मायनस वन लक्षात ठेवणार। आय स्क्वेअर म्हणजेच त्याचा स्क्वेअर म्हणजेच काय मायनस वन। मग आय रेस टू थ्री काय असणार, आय रेस टू थ्री असणार आय स्क्वेअर इंटू आय, बरोबर ना। आय क्यूब म्हणजे आय स्क्वेअर आणि आय रेस टू वन, मग ह्याच काय होणार आय रेस टू टू आणि आय रेस टू वन म्हणजेच आय रेस टू थ्री। पण आय स्क्वेअर म्हणजे माहिती आहे आपल्याला मायनस वन आणि हा पुढचा आय म्हणजेच काय मायनस आय, लक्षात ठेवायचं। आयची पॉवर क्यूब, आय क्यूब म्हणजेच मायनस आय। मग आय रेस टू फोर म्हणजेच काय, आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर, आय स्क्वेअर म्हणजेच मायनस वन, आय स्क्वेअर म्हणजेच मायनस वन, मायनस मायनस प्लस। हे चार रिझल्ट तुम्ही लक्षात ठेवायचे, आय इज इक्वल टू रूट मध्ये मायनस वन, आय स्क्वेअर इज इक्वल मायनस वन, आय क्यूब इज इक्वल टू मायनस आय आणि आय रेस टू फोर म्हणजे वन। हे जर तुम्हाला माहिती असेल ना तर तुम्ही कोणत्याही आयची पॉवर काही असू द्या त्याची व्हॅल्यू फाइंड करू शकता। म्हणजे तुम्हाला जर आता आय रेस टू जर एट दिलं ना, आय रेस टू एट, तर पहा ह्या आय रेस टू एटला मी कसं लिहू शकतो, आय रेस टू फोर रेस टू टू, फोर टूचा एट ना। मग आय रेस टू फोर म्हणजे काय वन, आणि वनचा स्क्वेअर म्हणजेच काय असणार वन। आय रेस टू ट्वेंटी फोर दिलं तर याला कसं लिहू शकता तुम्ही, फोरच्या पॉवरमध्ये लिहायचं म्हणजे आय रेस टू फोर रेस टू सिक्स, सिक्स फोरचा ट्वेंटी फोर, म्हणजेच आय रेस टू फोर वन, वनची पॉवर सिक्स म्हणजेच वन। सपोज आय रेस टू नाईन लिहिलं, आय रेस टू नाईन, तर याला कसं लिहू शकता तुम्ही, आय रेस टू असं लिहूयात, आय रेस टू फोर टू आणि राहिलं काय आय रेस टू एट झाले, किंवा असं लिहूयात, समजून घ्या आय रेस टू नाईनला मी असं लिहू शकतो आय रेस टू एट इंटू आय रेस टू वन। आय रेस टू नाईनलाच मी असं लिहिलं आय रेस टू एट इंटू आय रेस टू वन, आय रेस टू एट प्लस वन आय रेस टू नाईन। मग आय रेस टू एट म्हणजेच काय, आय रेस टू फोर टू आणि हा आय रेस टू वन, आय रेस टू फोर म्हणजेच काय वन त्याचा स्क्वेअर इंटू आय म्हणजेच काय, आय वनचा स्क्वेअर वन इंटू आय म्हणजेच काय आय, आय रेस टू नाईन आय। आय रेस टू ट्वेंटी फाईव्ह घेऊयात, आय रेस टू ट्वेंटी फाईव्हला कसं लिहू शकतो, फोरने डिवाइड करायचं ट्वेंटी फाईव्हला, फोर सिक्सचा ट्वेंटी फोर म्हणजे आय रेस टू ट्वेंटी फोर आणि आय रेस टू वन। मग आय रेस टू ट्वेंटी फोरला फोरच्या पॉवरमध्ये लिहायचं आय रेस टू फोर रेस टू सिक्स इंटू आय रेस टू वन, आय रेस टू फोर म्हणजेच काय वन, आय रेस टू सिक्स इंटू राहिला काय आय, मग आय रेस टू सिक्स म्हणजेच वन आणि हा आय म्हणजेच काय आय। ओके, सपोज असं जर असेल आय रेस टू
49 49 50 घेऊयात, आय रेस टू 50। तर याला कसं लिहू शकतो, 50 च्या आसपासचा नंबर कोणता आहे ज्याला 4 ने डिवाइड होतो, आय रेस टू 48 इंटू आय रेस टू 1 सॉरी 2 राहणार होता, आय रेस टू 48 आय रेस टू 2 म्हणजेच आय रेस टू 50। ह्या 48 ला आपण स्प्लिट करूयात म्हणजे आय रेस टू 4 रेस टू आय रेस टू 12 इंटू आय रेस टू 2, आय रेस टू 4 म्हणजेच 1 त्याचा पॉवर 12 इंटू आय स्क्वेअर 1 ची पॉवर 12 म्हणजेच 1 आणि आय स्क्वेअर, आणि आय स्क्वेअर म्हणजे माहिती असतं आपल्याला मायनस 1, ठीक आहे। सपोज आय रेस टू कुठे दिसतंय, नाही दिसत, हे रब करतो, आय रेस टू 50 काय आला, आय रेस टू 50, आय रेस टू 50 ला असं लिहू शकतो आय रेस टू 48, आय रेस टू 2 म्हणजेच हा आला आय रेस टू 48 ला मी असं लिहिलं आय रेस टू 4 रेस टू 12 आणि हा आय रेस टू 2, आय रेस टू 4 म्हणजेच 1, 1 ची पॉवर 12 इंटू आय स्क्वेअर, आय रेस टू 12 म्हणजेच 1 आणि आय स्क्वेअर म्हणजेच मायनस 1 म्हणजेच मायनस 1, आय रेस टू 50 आला मायनस 1, आय रेस टू 11 आहे तर याला कसं लिहिणार, आय रेस टू 8 म्हणजे 11 ला डिवाइड होणारा 4 मागचा नंबर कोणता 8 इंटू आय रेस टू 3, आय रेस टू 8 लाच मी असं लिहू शकतो आय रेस टू 4 इंटू 2 इंटू आय रेस टू 3, आय रेस टू 4 म्हणजेच 1 2 रेस टू 2 आणि आय रेस टू 3 म्हणजेच मायनस आय, आय रेस टू 3 म्हणजेच मायनस आय, मग 1 स्क्वेअर 1 आणि हा मायनस आय म्हणजेच काय झालं मायनस आय। मग आता याच्यावरून आपण एक जनरल फॉर्म्युला डिराईव करूयात, काय फॉर्म्युला आहे, जर आय रेस टू 4n म्हणजे आय ची पॉवर 4 मल्टिप्लायरमध्ये असेल म्हणजे 8 असेल 24 असेल 28 असेल 400 असेल काही असेल तर त्याचा आन्सर येणार आहे 1, आय ची पॉवर 4n च्या मल्टिप्लायरमध्ये असेल पण रिमाइंडर 1 येत असेल म्हणजेच काय, आय रेस टू 9 आय रेस टू 17, 4 ने डिवाइड होणार 16 आणि रिमाइंडर येणार 1, 4 ने डिवाइड होणार 8 आणि रिमाइंडर येणार 1, म्हणजे अशा नंबरला 4 ने डिवाइड होतं आणि रिमाइंडर 1 येतो ना तर त्याचा आन्सर लिहिणार डायरेक्टली, रिमाइंडर जर 1 असेल तर त्याचा आन्सर लिहिणार आय, डायरेक्टली काय लिहिणार आहे आय, आय रेस टू 4n प्लस 2 म्हणजे एखाद्या नंबरला जर मी 2 ने डिवाइड सॉरी 4 ने डिवाइड केलं आणि रिमाइंडर जर 2 येत असेल तर त्याचा आन्सर लिहिणार मायनस 1, आणि जर आय 4 ने डिवाइड केलं आणि जर रिमाइंडर 3 येत असेल तर त्याचा आन्सर लिहिणार तुम्ही मायनस आय। मग ह्याच्या हे जर तुम्हाला माहिती असेल ना तर कोणताही नंबर देऊ द्या तुम्हाला, आय ची पॉवर काहीही देऊ द्या, 4 ने डिवाइड करून रिमाइंडर 1 आला त्याचा आन्सर असणार आय, रिमाइंडर 2 आला आन्सर असणार मायनस 1 आणि रिमाइंडर 3 आला तर आन्सर असणार आहे मायनस आय, सॉरी ते मायनस आय, 4 ने डिवाइड करून रिमाइंडर 3 आला मायनस 1 मायनस आय, रिमाइंडर 2 आला मायनस 1 रिमाइंडर 1 आला आय आणि कंप्लीट डिवाइड होत असेल तर त्याचा आन्सर असणार आहे 1, ओके okay।